काम बंद पडलेलं आहे, बंद पडलेलं काम सुरू करायला पुन्हा हे सुरू करायला नको. हे आणि हे अधिक नवीन कामाचं हे काम बंद पडलंय 7 वर्ष, आज आपण ते काम पुन्हा नव्याने सुरू करतोय, तर त्याची सुरुवात करायला काय कोणाची परवानगीची आवश्यकता नाही. आणि हा कार्यक्रम जो आहे हा लपून छपून केलेला नाही, हा अधिकृत आहे. पाठपुरावा करते तो 7 साल क्यों बंद था, ये 7 साल काम बंद था. ये एमके मडवी जब शिवसेना में आए तभी से काम बंद कर दिया, क्योंकि एमके मडवी को क्रेडिट मिलेगा, लेकिन शिवसेना क्रेडिट लेने के लिए काम नहीं करती. हमारे शिवसेना प्रमुख जी ने हमें ये नहीं सिखाया है, हमें लोगों को जो हित की बात है वो हम करते हैं, लोगों के न्याय की बात हम करते. ये जो नाट्यगृह है ये हजारों लाखों लोगों को इसका फायदा होने वाला है, इसको रोका गया, ये दुर्भाग्य की बात है. आज हमने उसको शुरू कर दिया. आम्ही क्रेडिट नाही घेतलं, आम्ही अधिकृत काम केलंय, आम्ही लपून नाही केलं. मंत्रालयातून म्हणजे मंत्रालयातूनच सगळाचा कारभार चालू असतो. आता नगर विकास विभागच सगळे कामं करतोय ना, नगर विकास विभाग मान्यता देतोय, नगर विकास विभाग प्रलंबित जे गेल्या अनेक वर्षापासून घेतले न घेतलेले निर्णय ते घेतोय. आम्ही आता लोकांसाठी काम करतो. सत्तेचा गैरवापर करून कुठेतरी कोट्यवधींचे कामं मंजूर केले जातात असं सातत्याने आरोपही होत आहे. आपण पालकमंत्री आहात, बऱ्याच दिवसाने आलात, तर यावर आपण त्यांना काय उत्तर द्याल? कोण कोण गैरवापर कोण करतोय? विरोधक कोण सत्तेत कोण होतं? इथे सत्तेत कोण होतं? इथे सत्तेत कोण होतं त्यांनी त्याचा विचार करावा. आम्ही जेव्हा ही टर्म संपल्यानंतर जी कामं थांबवली होती ती सुरू करतोय. भाई भाई मंदा म्हात्रे आणि जाहीर कोण गैरवापर कोण करतोय? विरोधक कोण सत्तेत कोण होतं? इथे सत्तेत कोण होतं? इथे सत्तेत कोण होतं त्यांनी त्याचा विचार करावा. आम्ही जेव्हा ही टर्म संपल्यानंतर जी कामं थांबवली होती ती सुरू करतोय. आणि मग तुम्ही सांगितल्याच्या नंतर आयुक्तांनी ज्या अटी शर्ती होत्या त्या काढल्या गेल्या. फक्त तेवढ्या कामाचं जेवढ्या कामाची जे इस्टिमेट आहे त्या पद्धतीने बिल्डिंग बांधलेल्या कामाचा अनुभव पाहिजे, त्याला टेंडर दिलं जाईल आणि मग या नागपूरच्या सुपर कॉन्ट्रॅक्शनला त्या ठिकाणी काम दिलं गेलं. आणि याचं पूर्ण श्रेय पालकमंत्री महोदय आपल्याला आहे, ह्या नवी मुंबईच्या नेत्याला या ठिकाणी श्रेय घ्यायचा अधिकार नाही आहे. बंधूंनो, सगळ्या ठिकाणी एमके मडवीच्या वार्डामध्ये काम असले की साहेब बंद करायचे. मार्केट बनवलं गेलं, त्या मार्केटमध्ये सर ग्राउंड प्लस 3 ची बिल्डिंग पास झाली, त्याचा CC मिळाला आणि टेंडर पास झालं. आणि मग त्या ठिकाणी खाली मार्केट होता, वर आमच्या इकडच्या गोरगरीब महिला भगिनींना सक्षमी केंद्र बनवण्याचा फर्स्ट फ्लोअरला त्या ठिकाणी पूर्ण फ्लोअर होता. आणि सेकंड फ्लोअरला आमच्या इकडे बैठा चालीमध्ये राहणारे जे विद्यार्थी मुलं मुली आहेत त्यांना अभ्यासिका होती. हे सगळं क्रेडिट एमके मडवी परिवाराला आणि शिवसेनेला मिळू नये म्हणून साहेब फक्त मार्केट बनवलं आणि वरचे 2 फ्लोअर यांनी कामं बंद करून रद्द केली गेली सर. म्हणजे अशा पद्धतीचं नवी मुंबईचं डेव्हलपमेंट थांबवलं जातं आणि प्रत्येक कामाचं श्रेय घेण्याचं या ठिकाणी प्रयत्न केले जातात. मी या ठिकाणी सन्मान्य गणेशजी नाईक साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून या नवी मुंबईचं वातावरण गढूळ करू नका. तुम्ही केलेल्या कामाचं तुम्ही श्रेय घ्या, आम्हाला काही हरकत नाही, पण शिवसेनेने केलेल्या कामाचं जर श्रेय घेत असाल तर जनता कदापि नवी मुंबईची माफ करणार नाही आहे. बंधूंनो, मी जास्त बोलणार याच्यामध्ये नगर त्या कॉन्ट्रॅक्टरनी दिलेले पत्र नगरपालिकेने टेंडर सर्व क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट होतोय की शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्याच्या नंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्याच्या नंतर या नाट्यगृहाचं काम पार झालेलं आहे. गणेश नाईक साहेबांच्या परिवारानं हे काम होऊ नये, नवी मुंबईच्या जनतेला या ठिकाणी नाट्यगृह मिळू नये म्हणून प्रयत्न केले गेले आणि आता हे कामाचे श्रेय घेतलेत साहेब. ह्या लोकांनी ज्या वेळेस तुम्ही बंधूंनो फक्त 90 लाखाच्या 9 ॲम्ब्युलन्स ह्या नोव्हेंबरमध्ये गणेश नायकांना द्यायच्या होत्या, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना आणून दिघ्याच्या टोकापासून तर नवी मुंबईच्या टोकापर्यंत सगळ्या ठिकाणी बॅनर कटआउट लावले आणि 71 कोटीचं काम असताना 1 पण कटआउट नाही आहे, 1 पण बॅनर नाही आणि घमेलं फावडे दुसऱ्याच्या आणून उद्घाटन करत असतील तर यांना श्रेय घ्यायचा अधिकार आहे का? आहे का बंधूंनो? म्हणून बंधूंनो बघा, ह्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईमध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि हा भगवा फडकवल्याच्या नंतर सत्ता नसताना सुद्धा महापालिकेमध्ये जर नवी मुंबईमध्ये नवी मुंबईच्या नागरिकांना जर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं पालकमंत्री साहेब शिवसेना महाविकास आघाडी जर या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी कामाची कामं करून लोकांना जर सुविधा देत असेल तर आपण काय करायला पाहिजे सगळ्यांनी,
कोणाच्या मागे राहायला पाहिजे मी आपल्याला विचारतो। म्हणून बंधूंनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नवी महानगरपालिकेवर भगदवा फडवण्यासाठी आपण तयार राहा अशी मी आपल्याला विनंती करतो। बाकी माझे या ठिकाणी साहेब आपण या ठिकाणी आलात। कॅमेरामन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई।